सध्याच्या जागेवरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू दिसते. ठाकरेंच्या सेनेला तिकीट न मिळाल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. गोंदिया विधानसभेतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उमेदवारी निश्चित असल्याची सध्या चर्चा मानली जाते. आमच्या पक्षप्रमुखांचा आदेश होता की महाविकास आघाडीला सोबत आपल्याला काम करायचं आहे. शिवसेनांनी पूर्ण मनाने काँग्रेसचं काम केलंय, पण ते जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून त्यांनी शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना म्हणा की जिल्हाध्यक्षांना म्हणा ते कधी विचारत नाही. त्यामुळे आज आम्ही ठाम बसलेलो आहोत की या विधानसभा इलेक्शन मध्ये जी गोंदियाची सीट आहे ते आम्हाला मिळाली पाहिजे. अन्यथा जर आम्हाला सीट नाही मिळाली तर आम्ही सर्व लोक सामूहिक स्थिती देण्याचं भाग पाडणार. पण जर महाविकास आघाडीत कोणाला पण तिकीट मिळाली तर आम्ही त्यांचं काम करायचं की नाही करायचं हे विचार करू. जर नाना पटोले जिद्दीवर अडलेले आहेत तर आपण पण जिद्दीवर अडलेलो आहोत, है ना. जेव्हापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला तिकीट मिळणार नाही आम्ही पण शांत बसणार नाही. आणि जर काय महायुती धर्माचा पालन यांनी युती धर्माचा पालन यांनी केला नाही तर आम्हाला पण विचार करावा लागेल. कारण आम्हाला आणि युवा सेनेला शिवसेनेला काय करायचं आहे म्हणून यावेळेस आम्हाला जर तिकीट मिळाले नाही तर आम्ही आपल्या निर्णयावर ठामपणे उभे राहणार. आम्ही सर्व सामूहिक इस्तीफे देणार हे तर तय आहे, पण जर महायुती धर्म त्यांनी पण पालन केला नाही त्यांना तिकीट गेली तर आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा काम करणार नाही आहोत. काँग्रेससाठी कोणत्याही प्रकारचं आम्ही काम करणार नाही आहोत.